we are learning about the inflation and very welcome to this session. जर तुम्हाला आठवत असेल तर लास्ट सेशन मध्ये आपण इन्फ्लेशन काय आहे, इन्फ्लेशन रेट कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, इन्फ्लेशनची कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर्स पाहिली होती, डिमांड पुल इन्फ्लेशन काय असतं आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन काय असतं याबद्दल माहिती घेतली होती. तुम्हाला आठवत आहे का या गोष्टी आपण बघितल्या होत्या? इन्फ्लेशन ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, कशा प्रकारे चालते, इन्फ्लेशन बद्दल लोकांची असलेली मिसजजमेंट किंवा मिसअंडरस्टँडिंग, कॉस्ट पुल इन्फ्लेशन म्हणजे काय असतं, सॉरी कॉस्ट पुश इन्फ्लेशन मध्ये काय असतं, डिमांड पुल इन्फ्लेशन काय असतं. तर डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे जेव्हा डिमांड वाढल्यामुळे सप्लाय कमी पडायला लागतो तेव्हा टंचाई निर्माण होऊन आपोआपच प्राईज वाढतात, म्हणजे डिमांड वाढते, कन्झम्पशन वाढतं पण प्राइजेस वाढतात त्याच्या बरोबरीने. सो दॅट इज डिमांड पुल इन्फ्लेशन. आणि त्याला एफेक्ट करणारे फॅक्टर्स आपण बघितले होते, लाईक मनी सप्लाय, डेफिसिट फायनान्सिंग, पब्लिक एक्सपेंडिचर, एक्सपोर्ट्स, ब्लॅक मनी, पॉप्युलेशन मुळे होणारी भाववाढ, डिस्पोजेबल इन्कम, एक्सपान्शन ऑफ बँक क्रेडिट, इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट, बरोबर, येस, देन डायव्हर्सिफिकेशन ऑफ गुड्स. सो ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला लक्षात आलं होतं डिमांड पुल इन्फ्लेशन कशा प्रकारे अफेक्ट करते, इन्फ्लेशन कशा प्रकारे डिमांड पुल फॅक्टर्समुळे इन्फ्लेशन होते. देन देर इज कॉस्ट पुश इन्फ्लेशन, म्हणजे जेव्हा काही घटकांमुळे प्रोडक्शन जे होतं त्याची कॉस्ट वाढते आणि प्रोडक्शनची कॉस्ट वाढल्यामुळे आपला प्रॉफिट रिकव्हर करण्यासाठी, सगळे खर्च भागवण्यासाठी आपोआपच त्या गोष्टीची जी विकायची, जे गुड आहे, जे सर्व्हिस आहे, ते विकायच्या त्याची प्राईस वाढते, प्राईस लेवल वाढायला लागते आणि म्हणून त्याला कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हटलंय. आणि त्याचेही आपण डिटरमाइनिंग फॅक्टर बघितले होते, जसं की हायर वेजेस, इन्क्रीज इन रॉ मटेरियल प्राइजेस, प्रॉफिट मार्जिन, नॅचरल कॅलॅमिटीज, होर्डिंग अँड स्पेक्युलेशन, इनडायरेक्ट टॅक्सेस, हाय प्राइजेस ऑफ इम्पोर्ट्स, शॉर्टेज ऑफ व्हेरियस रिसोर्सेस, एक्सचेंज रेट आणि इंडस्ट्रीयल डिस्प्युट्स. सो विथ दॅट मला वाटतं तुम्हाला हे आपण काल बघितलेलं आठवतंय, आठवतंय का? नाही आठवतंय का तुम्हाला हे? ओके, मी तुम्हाला प्रश्न नाही विचारणार आहे, ऍटलीस्ट आपण हे बघितलंय ना. यस मॅम. तुमची परीक्षा खरंच जवळ येते, जरा थोडस जाग होऊया आणि अभ्यासाला सुरुवात करूया. ओके, यातला मला वाटतं एक शेवटचा जो पॉइंट होता तुम्ही सांगितला होता का मला आठवत नाही, इंडस्ट्रियल डिस्प्युट च्या बाबतीतला, की जेव्हा, हा मी नव्हता सांगितला की जेव्हा इंडस्ट्रियल डिस्प्युट म्हणजे वर्कर्स आणि मॅन्युफॅक्चरर्स मध्ये काही ना काही बेबनाव होतात, भांडणं होतात, काही गोष्टी पटत नाहीत, जसं की आम्हाला जास्त वेजेस हव्यात असं वर्कर म्हणतात, आम्हाला जास्त चांगल्या सुविधा हव्यात आणि वर्कर्सना त्या कदाचित त्या प्रोव्हाइड केल्या जात नाहीत किंवा हव्या तितक्या प्रोव्हाइड होत नाहीत, मग ट्रेड युनियन्स आणि त्यांच्यामध्ये भांडणं होतात. सो अशा वेळी काय होतं की स्ट्राईक्स होतात, म्हणजे संप होतात किंवा लॉकआउट्स होतात, म्हणजे टाळेबंदी. आणि तसं झाल्यामुळे काय होतं की हे झाल्यामुळे प्रोडक्शन बंद पडतं, प्रोडक्शन कमी झालं की मार्केटमध्ये सप्लाय कमी होतो आणि एखादी गोष्ट कमी सप्लाय झाली की आपोआपच ती फॅक्टरी चालू ठेवण्याची कॉस्ट वाढते ना, कारण फिक्स कॉस्ट तर तशाच राहतात, इलेक्ट्रिसिटी, रेंट जे काही भरत असतो आपण ते तसंच राहतं, पण त्यानुसार आपण प्रोडक्शन करत नाही आहोत, ते विकलं जात नाहीये, याचाच अर्थ मला माझ्या प्राईस वाढवून विकायला लागतात खर्च रिकव्हर करण्यासाठी आणि म्हणून मग देर इज अ राईज इन प्राईस, दॅट इज भाववाढ होते. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे डिमांड पुल आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन होतं. इन्फ्लेशनचे इफेक्ट काय, तर देर आर, वी कॅन सी द इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन इकॉनॉमिक सिस्टीम मे बी क्लासिफाईड इन टू थ्री काइंड, तीन वेगवेगळ्या प्रकारात ते डिवाइड होऊ शकतात. पहिलं इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शनवर होणारे इफेक्ट, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन इन्कम डिस्ट्रीब्युशन, मतलब जो इन्कम का डिस्ट्रीब्युशन रहता है, हर एक क्लास में, इन्कम क्लास में कितना इन्कम जाएगा इसका डिस्ट्रीब्यूशन, एंड इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन कंजम्पशन एंड वेलफेअर, तो कंजम्पशन एंड वेलफेअर म्हणजे सामाजिक हित किंवा इकॉनॉमिक हित असं म्हणून, या सगळ्यावरच होणारे परिणाम असे प्रोडक्शनवर, कन्झम्पशन अँड वेलफेअरवर आणि इन्कम डिस्ट्रीब्युशनवर काय काय परिणाम होतात ते आपण बघू शकतो. जर इन्फ्लेशनचा प्रोडक्शनवरचा इफेक्ट बघितला तर दोन प्रकारचे इफेक्ट ब्रॉड कॅटेगरीमध्ये दिसून येतात, स्टिम्युलेटिंग इफेक्ट आणि डिझास्टर्स इफेक्ट.
सिम्युलेटिंग इफेक्ट कसे असतात, तर केन्सच्या मते जर थोडीशी भाववाढ झाली, अतिशय थोडस इन्फ्लेशन असं जर झालं, तर किंवा क्रीपिंग इन्फ्लेशन म्हणजे अगदी क्रीपिंग म्हणजे असं आडवं पडून हळूहळू छोटं छोटं किंवा मुंगीच्या पावलाने पुढे जाणारं इन्फ्लेशन असं जर असेल, देन इट हॅज फेवरेबल इफेक्ट ऑन प्रोडक्शन वेन देअर आर अनयुटिलाइज्ड ऑर अंडर एम्प्लॉइड रिसोर्सेस इन एक्सटेंट इन द इकॉनॉमी. म्हणजे आपण अंडर एम्प्लॉयमेंट कंडिशनमध्ये असतो, थोडक्यात डिप्रेशन मधून आपण रिकव्हरी स्टेजला जात असतो, तेव्हा ही अशी थोडी थोडी भाव वाढवायला सुरुवात होते. वेन प्राईज राईज profit increases because price level moves up at faster rate than the cost of production and businessmen are induced to invest more. As a result, employment, output and income increases. So, asha prakare jab price vadhte hai, jab aise price badhta hai chote chote time par, to profit badhta hai, zyada investment hota hai. Investment zyada hota hai to employment matlab jobs badhte hai, production badhta hai, income badhta hai. It is happy place for economy. सो अशा प्रकारे काही ही जी आहे ह्याचा स्टिम्युलेटिंग इम्पॅक्ट होता टिल द पॉइंट वी रीच फुल एम्प्लॉयमेंट. त्याच्यानंतरची मात्र जी इन्फ्लेशन असते ती आपण म्हणू शकतो की डिझास्ट्रस इन्फ्लेशन किंवा त्याचे डिझास्ट्रस इफेक्ट होऊ शकतात. सो टिल द लेवल ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इज रीच मॉडरेटली रायझिंग इन प्राईस दो अदरवाइज हार्मफुल आर ऑल्सो बेनिफिशियल. The benefit effects of production on production, however, is possible only when inflation does not take place too fast a rate, that is running or galloping inflation. म्हणजे धावती भाववाढ असं जे म्हणतो, तर तसं नाही, तर क्रीपिंग इन्फ्लेशन अगदी छोटी छोटी थोडीशी भाववाढ होणं याच्यात प्रोडक्शन प्रोसेसमध्ये हेल्प होऊ शकतो. डिझास्टर्स म्हणजे अतिशय हार्मफुल असे इफेक्ट काय, तर मॅल ऍडजस्टमेंट म्हणजे क्वालिटी ऍडजस्टमेंट केल्या जातात कॉस्ट कमी करण्यासाठी प्राईज वाढत असते तेव्हा, कारण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या सुद्धा प्राईज वाढत असतात आणि त्यामुळे कमी क्वालिटीची गुड्स वापरून अतिशय कमी प्रतीचं प्रोडक्शन तयार करणं, गुड्स अँड सर्व्हिसेस तयार करणं, अशा प्रकारच्या मॅल ऍडजस्टमेंट्स केल्या जातात. देअर इज डिसरप्ट्स ऑफ वर्किंग ऑफ प्राईस सिस्टीम आणि त्यामुळे इकॉनॉमिक सिस्टीमला हे अत्यंत डिझास्ट्रस असतं. कॅपिटल अक्युम्युलेशन जे असतं, तर ड्युरिंग इन्फ्लेशन price rise rapidly, savings potentially of the community declines. कारण प्राईस वाढते तर आपण आपले सेव्हिंग वापरायला सुरुवात करतो कर्ज भागवण्यासाठी आणि त्यामुळे पर्चेसिंग पॉवर जी लोकांची असते ती कमी होते आणि सेव्हिंग जे असतात ते कमी झालं आपोआपच कमी होत आहेत त्याच्याबरोबर आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होतो, कॅपिटल अक्युम्युलेशनवर परिणाम होतो, थोडक्यात प्रोडक्शन कमी व्हायला सुरुवात होते, नवीन बिझनेस एक्सपांड होत नाहीत किंवा सुरू होत नाही. स्पेक्युलेशन म्हणजे इन्फ्लेशनच्या काळात बिझनेस कम्युनिटी कॉन्सन्ट्रेटेड मोर ऑन स्पेक्युलेशन फॉर मेकिंग क्विक प्रॉफिट्स रादर दॅन द जेन्युइन प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. इन शॉर्ट, स्पेक्युलेशन टेक्स द प्लेस ऑफ प्रोडक्शन इन द इकॉनॉमी. थोडक्यात स्पेक्युलेशनमुळे मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमी ही एफेक्ट होते खूप मोठ्या प्रमाणावरती, भाववाढ तिथे मोठ्या प्रमाणावर होते. पुढचे दोन मुद्दे जरा वाचा बरं, होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग आपण त्याच्याबद्दल बोललोय आणि डिस्टॉर्शन ऑफ प्रोडक्शन पॅटर्न बघा बरं आणि सांगा मला तुम्हाला समजत आहेत का. सो सांगा मला होर्डिंग किंवा म्हणजे साठवणूक किंवा ब्लॅक मार्केटिंग याचा इन्फ्लेशनवर कसे परिणाम होत असेल, कसा डिझास्ट्रस इफेक्ट आहे प्रोडक्शन वर त्याचा इन्फ्लेशनचा. इन्फ्लेशनच्या काळात असा विचार करा की प्राइजेस खूप पटापट वाढत असतात आणि जर समजा आपण होर्डिंग केलं या गोष्टींचं की एखादा खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक होल्ड करत गेलो तर मार्केटमध्ये आर्टिफिशियल स्केअरसिटी किंवा त्याला म्हणतो आपण कृत्रिम टंचाई निर्माण होते आणि तसं झालं तर आपोआपच प्राईस वाढत जातात कारण मार्केटमध्ये नाहीये म्हटल्यावर आपण भराभर ते विकत घेत जातो आणि त्यामुळे कुठेतरी प्रोडक्शनची टंचाई निर्माण होते, सप्लाय ऑफ गुड्स कुठेतरी रोखला जातो, आपोआपच त्याचं रूपांतर ब्लॅक मार्केटिंगमध्ये होतं. म्हणजे समजा असा विचार करा मार्केटमध्ये केरोसिन म्हणजे रॉकेल विकत मिळत नाहीये मिळतच नाहीये म्हटल्यावरती त्याचं ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं, कुठून कुठून रिसोर्सेस आणायचे वापरायचे आणि जास्तीत जास्त किमतीला केरोसिन विकत घ्यायचं, आपोआपच तिथे ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं आणि त्यामुळे इन्फ्लेशन वाढत जातं, स्पायरलिंग इन्फ्लेशन डेव्हलप होतं म्हणजे ज्याला आपण म्हणून सर्क्युलर इन्फ्लेशन, पाठोपाठ त्या त्या प्रोडक्टची भाववाढ वाढत जाते.
देन डिस्टॉर्शन ऑफ प्रोडक्शन पॅटर्न, कुठल्याही प्रकारे इन्फ्लेशन मुळे जनरली प्रोडक्शनचे जे पॅटर्न असतात ते डिस्टॉर्ट होतात, चुकीचे होतात, कारण आपण व्हॉल्युम ऑफ प्रोडक्शन आहे ते चेंज करायला बघत नाही, कारण त्यामुळे आपोआपच कमी प्रोडक्शन मार्केटमध्ये जाईल अशी आपल्याला भीती असते. सो त्या तुलनेत आपलं जे व्हॉल्युम ऑफ प्रोडक्शन असतं ते तसंच राहतं, पण ते प्रोडक्शन करण्याचे पॅटर्न्स बराबर बदलत जातात. सो त्याच्यामुळे खूपदा चुकीच्या क्वालिटीच्या नॉन इसेन्शियल गुड्स, इसेन्शियल गुड्स ऐवजी नॉन इसेन्शियल गुड प्रोड्यूस केले जातात. थोडक्यात मार्केटची डिमांड बघितली जाते त्या क्षणात, आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा गरिबांवर, इव्हन नॉर्मल क्लासेसवर पण इम्पॅक्ट होतो, नॉर्मल इन्कम क्लासेसवर. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सेलर्स मार्केट, म्हणजे सेलरची मोनोपॉली सुरू होते किंवा सेलर टेंड टू क्रिएट सेलर्स मार्केट इन्फ्लेशनमुळे. ऍज अ रिझल्ट सेलर्स हॅव द कमांड ऑन प्राइजेस बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह डिमांड इन द मार्केट and anything can be sold in such market. म्हणजे सेलर स्वतः ठरवतो की मी मार्केटमध्ये काय विकणार, काय घेणार, तो राजा होऊन जातो. इतर वेळी जेव्हा कन्झ्युमर राजा असतो त्याच्याऐवजी सेलर राजा होऊन जातो. त्यानंतर रिसोर्सेस अलोकेशन, म्हणजे चुकीच्या ठिकाणी रिसोर्सचं अलोकेशन होतं आणि लोक अनप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये लाईक हाऊसिंग, रिअल इस्टेट, इन्व्हेंटरीज, गोल्ड या सगळ्यामध्ये गुंतवणूक करतात रादर दॅन प्रोडक्टिव्ह बिझनेसमध्ये, आणि आपोआपच त्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमीला आणि कम्युनिटीला खूप धोका असतो डिक्लाईन ग्रोथ होण्याचा, डिक्लाईन ग्रोथ होण्याचा. एक तर तुम्ही मला प्रेमाने उत्तर देत नाही आहात की नाही, आणि तुम्ही अनम्यूट म्यूट कसले खेळ खेळता यार. ओके, सो द नेक्स्ट वन इज डिसइन्सेंटिव्ह इफेक्ट्स. जर तुम्ही बघितलं तर इन्फ्लेशनच्या काळात मोठ्या प्रमाणावरती लोकांना एकतर जास्त टॅक्सेस भरायला लागतात आणि जास्त पैसे द्यायला लागतात कुठलंही कन्झम्पशन करण्यासाठी. जसं की पूर्वी आपण म्हणायचो की साधी साधी गोष्ट आहे, एखादी कॅडबरी अतिशय जवळची 5 रुपयाला मोठी कॅडबरी मिळायची, बरोबर की नाही, चांगला आकार असायचा. आज त्यात 1, 2, 3 असे छोटे छोटे तुकडे असतात 5 रुपयाला, की ज्याला काही अगदीची किती छोटीशी लेंग, छोटीशी छोटासा तुकडा, त्याला काही म्हणजे आपण म्हणू आपला अपमानच येतो 5 रुपयाची त्याला कॅडबरी म्हणणं. सो कुठल्याही प्रकारे असा विचार करा चॉकलेट कॅडबरी त्याचं इतकी छोटी गोष्टी असूनही त्याच्यावर भाववाढीचा इतका इम्पॅक्ट होतो आणि आपण ते घेणं कधी कधी टाळतो, तर त्याचा मोठ्यात मोठ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीवर म्हणजे सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, नवीन बिझनेस सुरू करणं या सगळ्यांवर किती मोठा इम्पॅक्ट होत असेल. आणि आपोआपच त्यामुळे काय होतं की डिसइन्सेंटिव्ह तयार होतो कुठली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. सो दीज वर द इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन. काही स्टिम्युलेटिंग होते जोपर्यंत तुमची तुमच्या म्हणजे इन्फ्लेशन जी असते ती क्रीपिंग असते, पण एकदा ती रनिंग किंवा गॅलोपिंग इन्फ्लेशन व्हायला लागली, भराभर धावणारी म्हणजे खूप भराभर वाढणारी इन्फ्लेशन, देन दे बिकम डिझास्ट्रस. देन देर आर सम इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन डिस्ट्रीब्युशन. वी कॅन से दॅट इन्फ्लेशनमुळे इन्कम रिडिस्ट्रीब्युट होतं. सो सगळ्यांचं इन्कम वाढत नाही, श्रीमंतांचं जास्त भराभर वाढत जातं आणि गरिबांचं त्या तुलनेत कमी भराभर वाढतं, आणि पुन्हा एकदा इनइक्वॅलिटीची मोठी गॅप तयार होते. इन्फ्लेशनमुळे डिस्ट्रीब्युटिव्ह शेअर अकॉर्डिंग टू द प्रॉफिटर्स इन्क्रीज मोर दॅन द वेज अर्नर्स अँड फिक्स्ड इन्कम अर्नर्स. आणि त्यामुळे त्या त्या लोकांना म्हणजे कुणाकुणाचं इन्कम वाढतं किंवा कुणाकुणाला इन्फ्लेशनचा फायदा होतो, तर डेटर्स अँड कलेक्टर ही जोडी घेऊया. नॉट कलेक्टर, डेटर्स अँड क्रेडिटर्स, सॉरी. सो डेटर्स जनरली गेन अँड क्रेडिटर्स लूज ड्युरिंग द इन्फ्लेशन. डेटर्स गेन बिकॉज ही पेज लोन, जे लोक रिपेमेंट करत असतात लोनचं, ज्यांनी लोन घेतलं आणि रिपे करतायत त्यांना या काळात फायदा असतो, कारण त्यांनी जितकं लोन घेतलेलं असतं तितकंच त्यांना परत करायचं असतं. वेरॅज त्याच्या अगदीच उलट होतं की ज्यांनी लोन दिलेलं असतं त्यांच्या पैशाची किंमत कमी झालेली असते, म्हणजे आता त्यांना जेव्हा पैसे मिळतात भाववाढीनंतर त्यांची किंमत, पूर्वी 1 लाख रुपयाचं लोन घेतलं तर त्या 1 लाखात कदाचित असं म्हणू की आपण एक सर्टन अमाऊंट ऑफ गुड्स येत असतील, आता त्याच्यापेक्षा कमी गुड्स 1 लाखात येणार आहेत भाववाढ वाढल्यामुळे, म्हणजे त्यांच्यासाठी तो तोटा असतो क्रेडिटर्ससाठी. सो क्रेडिटर्स बिकम लूजर ड्युरिंग द इन्फ्लेशन, वेर ॲज डेटर्स बिकम द विनर, कारण ते पे करत असतात आणि क्रेडिटर्स रिसीव्ह करत असतात. ओके, देन बिझनेस कम्युनिटीज. जर असा विचार केला तर इन्फ्लेशन जे असतं इज वेलकम बाय एंटरप्रेन्युअर्स अँड बिझनेस बिकॉज दे गेट मोर प्रॉफिट ड्यू टू रायझिंग प्राइजेस. प्राईस ज्या वाढत असतात त्यामुळे बिझनेसमनना, मॅन्युफॅक्चरर्सना जास्त प्रॉफिट मिळायला लागतो, आणि त्यामुळे असा विचार करू की
त्यांच्यासाठी तो फायदेमंद गोष्ट आहे. व्हेरॅज जर उलटा विचार केला तर जे लोक खरेदी करतात त्यांच्यासाठी ती तोट्याची गोष्ट आहे. ओके, फिक्स्ड इन्कम ग्रुप्स म्हणजे सॅलरी मिळणारे लोक, वेज मिळणारे लोक किंवा ज्यांना दर महिन्याची पेन्शन मिळते ती काही इन्फ्लेशनच्या काळात वाढत नाही, ती त्यांना सेमच मिळते. 1 लाख आधी समजा एखाद्याचा पगार 10,000 होता तर तो गेल्या महिन्यातही 10,000 होता, या महिन्यातही 10,000 असणार आहे. याचा अर्थ 10,000 ही जी व्हॅल्यू आहे ओव्हरऑल इन्फ्लेशनची, तर आता जर गेल्या महिन्यात 10,000 रुपयात मला पूर्ण महिना घालवता आला तर कदाचित इन्फ्लेशन वाढल्यामुळे मला 25 दिवस या महिन्यात घालवणं शक्य असतं. म्हणजे थोडक्यात ज्यांचं फिक्स्ड इन्कम ग्रुप आहे ते बिकम व्हेरी प्रॉब्लेमॅटिक ऑर व्हल्नरेबल ड्यू टू इन्फ्लेशन. याच्या उलट ज्यांचं पेमेंट लाईक स्पेक्युलेशनमुळे म्हणा, शेअर मार्केट ओरिएंटेड असेल किंवा कुठल्याही प्रकारे असं असेल, इन्व्हेस्टर्स ज्यांना आपण म्हणतो, इन्व्हेस्टर्स हे जे जनरली डिबेंचर्स किंवा फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज मध्ये असतात, कमी रिस्कवाल्या, त्यांचा तोटा होतो, दे लूज ड्युरिंग इन्फ्लेशन. पण जे इन्व्हेस्टर इक्विटीज मध्ये म्हणजे स्टॉक्स मध्ये किंवा शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांचा डिव्हिडंड हा प्रॉफिट प्रमाणे वाढतो. आणि आपण बघितलंय बिझनेस मधून प्रॉफिट होतो या काळात इन्फ्लेशनच्या, म्हणजेच डिव्हिडंड पण मोठा मिळतो, अर्थात दे बिकम हाय प्रॉफिट मेकर्स. आणि त्यामुळे असं म्हणू शकतो की इन्व्हेस्टर्स जे लो रिस्क अव्हेन्यूज मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना तोटा होतो या काळात, पण जे हाय रिस्क कोट्यामध्ये इन्व्हेस्ट करतात दे बिकम हॅपी पीपल, दे आर नॉट सो व्हल्नरेबल ॲज द लॅटर वन. देन द नेक्स्ट वन इज फार्मर्स. फार्मर्स युजली गेन ड्युरिंग इन्फ्लेशन कारण दे गेट बेटर प्राइजेस फॉर हार्वेस्टिंग ड्युरिंग इन्फ्लेशन. सो भाववाढीच्या काळात त्यांनी जे प्रोड्यूस केलंय त्याच्यासाठी बेटर प्राइस मिळते. अर्थातच अज्युमिंग की बाकी कोणतीही इंटरमिजिएरी ऑथॉरिटी किंवा मिडलमन जे आहेत ते त्यांना त्रास देत नाहीयेत. सो असं आपण म्हणू शकतो की इन्फ्लेशनमुळे देर इज अ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम अँड वेल्थ इन फेवर ऑफ बिझनेसमन, डेटर्स, फार्मर, बट इट हिट्स द कन्झ्युमर्स, क्रेडिटर्स, स्मॉल इन्व्हेस्टर्स, लेबर क्लास अँड मिडल क्लास अँड फिक्स्ड इन्कम ग्रुप्स व्हेरी हार्ड. इन्फ्लेशन फेवर्स वन ग्रुप ॲट द एक्सपेन्स ऑफ अनदर. बिसाइड्स इन्फ्लेशन इज ऑलवेज रिग्रेसिव्ह इन इफेक्ट, इट हिट्स हार्ड ऑल ऑफ दोज हू कॅनॉट प्रोटेक्ट देमसेल्फ. सो अशा प्रकारे काही लोकांना जरी फायदा होत असेल तरी समाजातल्या खूप मोठ्या घटकाला इन्फ्लेशनचा तोटाच होतो हे आपण बघितलंय. देन देर आर इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन ऑन कन्झम्पशन अँड वेलफेअर. मला सांगा आपण जे बघतोय ते ऐकण्यासाठी निदान तुमचे थोडेसे कान उघडे आहेत का? लाईक 0.5% नाहीये म्हणजे? यस मॅम. ओ थँक्यू, आय एम सो रिलीव्ह कोणीतरी हो म्हटलं. असा विचार करा की हे फेअरली थिअरॉटिकल आहे आणि लॉजिकल आहे. तुम्हाला जर मी काय सांगते ते लक्षात येत नसेल तर प्लीज मला डाऊट विचारा. तुम्ही विचारल्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला समजलं नाहीये, कारण मला आता तुमचे ना चेहरे दिसतात किंवा मला कुठल्याही प्रकारे तुमचं एक्सप्रेशन समजत नाहीये. सो जर समजा मॅडम मला नाही लक्षात आलं की इन्व्हेस्टर्सला कसं काही इन्फ्लेशनचा तोटा होतो किंवा दोघांना, काही इन्व्हेस्टरना तोटा होतो काहींना फायदा होतो, असं का होतंय हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुमचा माईक अनम्यूट करा आणि मला विचारा, मला थांबवा, मला तिथंच विचारा. तुम्हाला आतापर्यंत मी जे काही शिकवलंय त्याच्यात काही शंका वाटतात का? नो मॅम. ओके, सो ओके, म्हणजे तिला दोघींनाच वाटत नाही की सगळ्यांनाच असं म्हणू की ज्या अर्थी तुम्ही विचारत नाही आहात त्या अर्थी तुम्हाला शंका वाटत नाहीये, कारण इट्स गेटिंग व्हेरी डिफिकल्ट टू डेसिफर की तुम्ही काय बोलताय किंवा काय विचार करताय. हळूहळू मला असं वाटतं की जसे आपले ऑनलाईन क्लासेस पुढे जात आहेत हळूहळू आय एम सिकिंग फॉर माइंड रीडिंग पॉवर, की तुमच्या मनात काय ते रीड करता यावं मला. आय एम ट्राईंग टू बट इट्स व्हेरी हार्ड. सो देर आर अदर इकॉनॉमिक इफेक्ट्स. जसं आपण बघितलं मग अशी म्हटलं तसं की आपण सॉरी इफेक्ट्स ऑन इन्फ्लेशन ऑन कन्झम्पशन अँड वेलफेअर आपण बघितलं. कन्झ्युमर्स हे अफेक्ट होतात नेहमी इन्फ्लेशनमध्ये, कारण का सांगू शकाल तुम्ही मला कन्झ्युमर्स काय अफेक्ट होतात? इन्फ्लेशनमुळे कन्झ्युमर्सना जास्त पैसे द्यायला लागतात तीच वस्तू घेण्याचे. पूर्वी मला सफरचंद जर समजा 80 रुपये किलोने मिळत होती, सेब जो रहते वो अगर मुझे 80 रुपये किलो से मिल रहे और ड्यू टू इन्फ्लेशन अब उनकी प्राइस 100 रुपये किलो हो गई,
तो या फिर वी कैन से 120 रुपीज किलो हो गई, तो दैट मीन्स 120 रुपयाची झाली आता किलो. तर पूर्वी मला 80 रुपयाला किलो म्हणजे 40 रुपयाला अर्धा किलो मिळत होते, म्हणजेच 120 रुपयाला मला 1.5 किलो 1.5 kg मिळाले असते. पण आता मात्र जर विचार केला तर आता मला 1.5 kg नाही 1 kg मिळत आहेत 120 रुपीज पे करून. सो पूर्वी 120 पे करून 1.5 kg मिळाले असते, आता 1 kg मिळत आहे. याचाच अर्थ ऍज अ कन्झ्युमर आय एम लुझिंग द व्हॅल्यू ऑफ माय मनी, आणि त्यामुळे कन्झम्पशन डिक्लाईन होतं, लोक हळूहळू कमी कन्झ्युम करायला लागतात. आय विल नॉट पे 120 रुपीज फॉर 1 kg, आय विल पे 80 ओनली अँड गेट लेस अमाऊंट ऑफ सीड्स, लेस अमाऊंट ऑफ ऍपल्स. सो हळूहळू गॅलपिंग इन्फ्लेशनमुळे असं म्हटलं जातं इट इज द क्रुएलेस्ट टॅक्स ऑफ ऑल, सगळ्यात मोठा क्रूर असा टॅक्स असं म्हटलं जातं जेव्हा गॅलपिंग इन्फ्लेशन असते तेव्हा मार्केटमध्ये. कारण त्यामुळे कन्झ्युमरला आणि कन्झ्युमर सगळीच पॉप्युलेशन ही कन्झ्युमर असल्यामुळे ओव्हरऑल सोसायटीला आणि इकॉनॉमीच्या वेलफेअरला धोका निर्माण होतो. देन अदर इफेक्ट्सचा जर विचार केला तर आपलं डिटिरियोरेशन ऑफ सेव्हिंग, आपण जे सेव्हिंग ठेवलेलं असतं इन्फ्लेशनच्या काळात ते कमी करायला लागतं, कारण आपल्याला त्या सेव्हिंग मधली अमाऊंट वापरून कन्झम्पशन करायला लागतं, दॅट इज डिस सेव्हिंग करायला लागतं. आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पण कमी होतात सेव्हिंग कमी झाल्यामुळे, आणि सेव्हिंग कमी झाल्यामुळे इन्व्हेस्टमेंट कमी झाल्यामुळे आपल्याला नवीन बिझनेस सुरू करता येत नाहीत, असलेले बिझनेस एक्सपांड करता येत नाहीत, एम्प्लॉयमेंट कमी होते, म्हणजे एका विशियस सर्कलमध्ये आपण जातो की जिथे पुन्हा अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी, हंगर आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्रुअल टू सोसायटी ज्या असतात त्या सुरू होतात. देन देअर इज डिस्टॉर्शन ऑफ बजेट अँड विशियस सर्कल. आपलं जे बजेट असतं, आपण साधारण या महिन्याला आपला इतका खर्च होईल असं आपण 10,000 इन्कम आहे माझं, तर 10,000 पैकी 3,000 रुपये हा माझा जिन्नसला खर्च होईल, 1,000 रुपये इलेक्ट्रिसिटी आणि सगळ्या बिल्सना खर्च होईल, आणि असं आपण काहीतरी बजेट करून ठेवलेलं असतं. पण भाववाढीच्या काळात गॅलपिंग इन्फ्लेशनच्या वेळी किंवा रनिंग इन्फ्लेशनच्या वेळी आपल्याला लक्षात येतं की आपला खर्च इतका वाढलाय, वी आर क्रॉसिंग दॅट लिमिट टू बाय फार, आणि त्यामुळे बजेट कोलॅप्स होतं आणि पुन्हा एकदा आपल्याला आपली सेव्हिंग्स खराब व्हायला लागतात आणि पुन्हा एकदा आपण त्याच विशेष सर्कलला पोचतो. देन देअर इज डिस्टर्बन्स इन द प्लॅनिंग. आपण जे प्लॅन प्रोग्राम असतात आपलेच नाही, गव्हर्नमेंटचे सुद्धा असतात, इतर ऑर्गनायझेशन्स ते सुद्धा असतात, तर ते सगळेच्या सगळे रिस्ट्रिक्ट होतात, त्याला कन्स्ट्रेंट्स लागतात, आणि कंटिन्युअस इन्फ्लेशन आणि रायझिंग फॅक्टर कॉस्टमुळे कुठेतरी आपली जी करंट प्राईस लेवल असते ती इतकी मोठी वाढत जाते हळूहळू की आपला जो पर्टिक्युलर प्लॅन असतो तो आजच्यासाठी कमी पडेल असं वाटतं प्लॅन्ड बजेटमधला, आणि मग त्यामुळे आपल्याला ते पुढे ढकलायला लागतं एखादी गोष्ट. किंवा असा विचार करा की प्लॅनिंग म्हणजे नुसतं एखाद्या इव्हेंटचं प्लॅनिंग असतं असं नाही, तर खूपदा तो ते प्लॅन्ड बजेट जे असतं ते आपल्याला पुढच्या वर्षावर ढकलायला लागतं, मग पुढचं म्हणजे डेव्हलपमेंट हळूहळू कमी व्हायला लागते त्यामुळे. आपली जी टार्गेट्स असतात ती कोसळतात, तिथपर्यंत आपण पोहोचू नाही शकत. देन देअर इज लोअरिंग इंटरनॅशनल कॉम्पिटिटिव्हनेस. आज जर आपल्या देशात इन्फ्लेशन होत आहे दॅट मीन्स आपल्या पैशाची जी व्हॅल्यू आहे ती कुठेतरी कमी होत चालली आहे फॉरेन मार्केटमध्ये, आपला पैसा वीक होत जातो फॉरेन मार्केटमध्ये आणि त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो आपल्या इकॉनॉमिक ग्रोथवरती. देन देअर इज डिस्टॉर्शन ऑफ एक्सचेंज रेट, जो आपल्याला मनी टू मनी असं आपण म्हणू या देशातल्या त्या देशात एक्सचेंज रेट असतो, तर हाय रेट ऑफ इन्फ्लेशन इन अ कंट्री कम्पेअर टू द इन्फ्लेशन रेट इन अदर कंट्रीज वुड अल्टिमेटली लीड टू डिक्रीज इन द एक्सटर्नल व्हॅल्यू ऑफ द करन्सी. म्हणजे पूर्वी असा विचार करा की डॉलर्स जर आपल्या पैशाची व्हॅल्यू चेंज होत असेल तर पूर्वी $1 देऊन म्हणजे साधारण 70 रुपये देऊन आपल्याकडे एक सफरचंद खरेदी करता येत असेल परदेशी माणसाला, किंवा 2 सफरचंद खरेदी करता येत असतील, तर असा विचार करा की आज कदाचित $1 म्हणजे कदाचित 70 रुपये असं देऊन त्याला 2 सफरचंद नाही खरेदी करता येणार, कदाचित एकच खरेदी करता येईल. थोडक्यात त्याला कमी कमी गोष्ट मिळायला लागतात तेवढ्याच तुलनेत आपल्या करन्सीच्या माध्यमात, आणि आपोआपच आपले एक्सपोर्ट मंदावतात, इम्पोर्ट मंदावतात, किंवा इम्पोर्ट जास्त व्हायला लागतात, एक्सपोर्ट मंदावतात, आणि त्यामुळे आपल्या कंट्रीच्या ओव्हरऑल ग्रोथला धोका निर्माण होतो.
सो देन देर इज इरॅशनॅलिटी ऑफ कन्झम्पशन. काय कन्झ्युम करावं, आज जो भाव वाढतोय तर ह्याचा अर्थ उद्याही भाव वाढेल असा विचार करून लोक आजच्या जास्त प्राइसेसला गोष्टी विकत घ्यायला लागतात. पुन्हा एकदा टंचाई निर्माण व्हायला लागते आणि ऍक्च्युली कन्झ्युमरिझम हा जो प्रकार आहे की त्यामुळे चुकीच्या इरॅशनल कन्झ्युमरिझम निर्माण होतं. चुकीच्या गोष्टी कन्झम्पशन पॅटर्न बदलतात, चुकीचे कन्झम्पशन तयार व्हायला लागतात आणि कुठेतरी इरॅशनॅलिटी मार्केटमध्ये येते. जंक सोसायटी म्हणजे गरज नसताना फक्त चायनीजच्या वस्तू विकत घेणं 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 असं सुरू होतं कुठेतरी. ओके, सो इन्फ्लेशन ओरिएंटेड प्रॉस्पेरिटी जी असते त्याच्यामुळे क्रेडिट इंड्यूस्ड कन्झम्पशन सुरू होतं कंट्रीजमध्ये. जर असा विचार केला तर सोशल आणि पॉलिटिकल पण त्याचे खूप मोठे परिणाम होतात. आता बघा किती मोठ्याने प्रत्येक सरकार, कुठलंही राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत, प्रत्येकाच्या नावाने जोरदार ओरडा सुरू होतो सोशल आणि पॉलिटिकल लेवलवरती रिगार्डिंग इन्फ्लेशन. सो हे पण आणि त्यामुळे कुठेतरी सोशल इनजस्टिस होतो, सामाजिक न्यायाला धोका पोचतो आपोआपच. वी कॅन से की अशा प्रकारचं एक हायपर इन्फ्लेशन जर्मनीमध्ये आलं होतं 1920s मध्ये आणि ज्याचा फायदा घेऊन हिटलर ऍज अ हुकुमशहा रेज झाला किंवा हिटलर हुकुमशहा बनला जर्मनीचा. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की हिटलर वॉज अ फॉस्टर चाइल्ड ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे इन्फ्लेशनचं बाळ होतं किंवा बाळ असं म्हणण्याच्या इन्फ्लेशनचा परिणाम आउटकम म्हणून हिटलरकडे पाहिलं जातं. सो दॅट इज अबाउट सोशल अँड पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इन्फ्लेशन. सो होपफुली तुम्हाला हे इन्फ्लेशनचे जे इफेक्ट आहेत ते समजून आले आलेत का? यस मॅम. व्हेरी गुड. यस मॅम. सो जर इन्फ्लेशनचं डेव्हलपिंग कंट्रीमध्ये इन्फ्लेशनचं नेचर जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की डिमांड फॅक्टर्स आणि सप्लाय फॅक्टर्स वेगवेगळे जे असतात त्याच्यावरती इन्फ्लेशन अवलंबून असतं. आणि हे आपण बघितलेत, जर तुम्हाला आठवत असेल तर इन्क्रीज इन पब्लिक एक्सपेंडिचर, जसं डिमांड पुल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन बद्दल आपण बघितलं तेव्हाचे फॅक्टर बघितलेत. आणि तेच सेम फॅक्टर इथे की जसं पब्लिक एक्सपेंडिचर वाढतो त्याच्यामुळे आपोआपच लोकांकडची परचेसिंग पॉवर वाढते, लोक जास्त कन्झ्युम करतात आणि आपोआपच डिमांड वाढते पण त्या तुलनेत सप्लाय वाढत नाही तर प्राइस राईज होते. जेस्टेशन पिरियड म्हणजे जशी डिमांड वाढते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होत आहे तशा प्रकारे त्या त्या तुलनेत सप्लाय होत नाही, म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर इन्क्रीज कंटिन्युअसली रिझल्टिंग टू डिक्रीज इन आउटपुट. आणि म्हणून जेस्टेशन पिरियड हा वाढतो आणि त्यामुळे कुठेतरी प्राइस राईज होतात. पॉप्युलेशन भराभर वाढल्यामुळे तेवढे जास्त कन्झ्युमर वाढतात, कन्झ्युमर वाढले पण इतक्या तुलनेत प्रोडक्शन वाढलं नाही तर प्राइस राईज होते. आणि इन्कम वाढलं की लोकांची परचेसिंग पॉवर वाढते, आपोआपच जास्त कन्झम्पशन होतं पण ते कन्झम्पशन करण्यासाठी प्रोव्हिजन किंवा सप्लाय नाही आहे, म्हणजेच पुन्हा एकदा टंचाई निर्माण होते आणि आपोआप प्राईस राईज व्हायला सुरुवात होते. देन देर आर सप्लाय फॅक्टर्स ज्याच्यावर इन्फ्लेशन अवलंबून असते, जसं की मार्केट इम्परफेक्शन, आपल्याकडे अवेलेबिलिटी ऑफ फॅक्टर्स आहे का, त्यांची मोबिलिटी आहे का या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणं किंवा रिप्लेसमेंट करणं शक्य आहे का, कॅपिटलला लेबर नाही, लेबरला कॅपिटल नाही, प्राईस रिजिडिटी आहे का, इग्नोरन्स ऑफ मार्केट कंडिशन, लॅक ऑफ स्पेशलायझेशन अँड ट्रेनिंग इन डेव्हलपिंग कंट्रीज, या सगळ्या गोष्टीमुळे आपण जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अवेलेबल आहेत त्याचा पूर्ण वापर करू शकत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं होतं की सप्लाय कमी पडायला सुरुवात होते, प्रोडक्शन कमी होतं आणि त्यामुळे प्राइसेस वाढतात. नॅचरल कॅलॅमिटीजच्या वेळी प्रोडक्शन प्रोसेसेस थांबतात, खंडित होतात, फॅक्टरीज उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळे सप्लाईज किंवा इव्हन ऍग्रिकल्चर प्रोड्यूस उद्ध्वस्त होतं, सप्लाईज थांबतात आणि त्यामुळे प्राईस वाढतात. फूड बॉटल नेक ड्यू टू द स्लो ग्रोथ ऑफ ऍग्रिकल्चर, ओव्हर प्रेशर ऑफ ग्रोईंग पॉप्युलेशन ऑन द लँड, primitive methods of cultivation, defective land tenure system, lack of adequate irrigation facilities, आणि अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ऍग्रिकल्चरल आउटपुट हे स्लो वाढत असतं. त्याचा सप्लाय इट फेल्स टू कीप द पेस ऑफ ग्रोईंग डिमांड आणि त्यामुळे फूड बॉटल नेक होतं की सप्लाय कमी आणि डिमांड जास्त आणि अशा वेळी एक तर इम्पोर्ट करायला लागतं विच इज कॉस्टली, त्यामुळे प्राईस राईज होतात, किंवा आपल्याला अवेलेबल गोष्टी पुरत नाहीत आणि पुन्हा प्राईस राईज व्हायला सुरुवात होते. त्यानंतर बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटल नेक, जेव्हा असा विचार करा की इन्फ्रास्ट्रक्चरल बॉटल नेक सच एज पॉवर शॉर्टेज, इनएडिक्वेट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, अशा गोष्टींमुळे जेव्हा मार्केटपासून किंवा नॉट नेसेसरी इंडस्ट्रीपासून मार्केटपर्यंत किंवा ऍग्रिकल्चरपासून इंडस्ट्रीपर्यंत वस्तू पोचूच नाही शकत,
तेव्हा सप्लाय ऑफ गुड्स मध्ये प्रॉब्लेम होतो, तोटा होतो, रिडक्शन होतं प्रोडक्शनचं आणि त्यामुळे प्राइस राईज व्हायला सुरुवात होते. अँड देर इज फॉरिन एक्सचेंज बॉटलनेक. जेव्हा डेव्हलपिंग कंट्रीजमुळे जास्त इम्पोर्ट्स असतात आणि कमी एक्सपोर्ट्स असतात, ऍट दॅट टाइम जनरली फॉरिन एक्सचेंज सफर होतं, कारण आपण इम्पोर्ट करताना जास्त फॉरिन एक्सचेंज देतो, एक्सपोर्ट कमी असल्यामुळे आपल्याला कमी मिळतं आणि आपोआपच आपल्याकडे फॉरेन एक्सचेंजचा तुटवडा झाल्यामुळे आपल्याकडे प्राइस राईज व्हायला सुरुवात होते. सो हे होते डिमांड आणि सप्लाय फॅक्टर्स ज्याच्यामुळे इन्फ्लेशन होते. तुम्हाला लक्षात आलेत का हे पाच सप्लाय फॅक्टर आणि चार डिमांड फॅक्टर जे मी आता तुम्हाला सांगितले ते? यस मॅम. ओके, सो याच्यावर थोडं पुढे जाताना आपण असं बघूया की येस, यासाठी इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे मेजर्स किंवा वेगवेगळे उपाय केले जातात. की जसं फिस्कल मेजर, फिस्कल मेजर काय असतं की आपल्याकडे 1990s मध्ये नवीन इकॉनॉमिक पॉलिसी आल्यानंतर खूप मोठ्या प्रकारे आपण स्पायरलिंग इन्फ्लेशनच्या मागे होतो किंवा होतो आपल्याकडे, म्हणजे तयार झालेलं होतं आणि त्यामुळे गव्हर्नमेंटने डेफिसिट बजेटिंगची पॉलिसी काढली. म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च डेफिसिट बजेटिंग काय असतं की 1990-91 मध्ये गव्हर्नमेंट सिरियसली अटेम्प्टेड टू रिड्यूस फिस्कल डेफिसिट. इवन द फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याला FRBM ऍक्ट असं म्हटलं जातं 2003, ज्याच्यात आपलं जे डेफिसिट आहे ते हळूहळू कमी करणं अपेक्षित असतं आपण, त्यामुळे आपला होलसेल प्राईज इंडेक्सचं व्हेरिएशन इयर ऑन इयर वाढत जातं. इन्फ्लेशन ऍज मेजर्ड, द गव्हर्नमेंट रिझॉर्टेड टू अ सिरीज ऑफ फिस्कल मेजर्स टू कर्ब इन्फ्लेशन. दिस इज इन्क्लुडेड कर्बिंग एक्सपोर्ट्स ऑफ इसेन्शियल आयटम्स, रिड्युसिंग इन कस्टम ड्युटीज अँड सबसिडीज ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट्स. याच्यामुळे इन्फ्लेशन कंट्रोल होईल अशा प्रकारच्या फिस्कल मेजर्सने असा प्रयत्न करण्यात आला आणि ते समवट सक्सेसफुलही झालं. मॉनिटरी मेजर्स काय? तर RBI कडून क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मॉनिटरी मेजर्स केली जातात. सो क्रेडिट कंट्रोल करणं, मनी सप्लाय कंट्रोल करणं, ओपन मार्केट ऑपरेशन, सेलिंग बॉन्ड्स इन द मार्केट, बँकरेट पॉलिसी, CRR, क्रेडिट रिझर्व रेशो, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपण आधी डिस्कस केल्या आहेत आणि कुठेतरी आपल्याला माहिती आहे त्यांचा वापर करून, आणि काही क्वालिटेटिव्ह मेजर लाईक डायरेक्टिव्ह देणं, सूचना देणं, पनिशेबल ऍक्शन घेणं, या सगळ्या गोष्टींचा वापर करून मनी सप्लाय कंट्रोल करणं, अशा गोष्टी RBI कडून केल्या जातात. ओके, इट हॅज इन्क्रीजिंगली रिलाईड अपॉन द शॉर्ट टर्म लिक्विडिटी मॅनेजमेंट बाय चेंजिंग रेपो, रिझर्व रेपो अँड CRR. सो रेपो म्हणजे ज्या रेटने बँकेला RBI कडनं लोन मिळतं, रिझर्व रेपो म्हणजे ज्या रेटला RBI बँकांकडनं लोन घेते, आणि CRR म्हणजे किती पर्सेंटेजचं डिपॉझिट पैशाच्या फॉर्ममध्ये RBI कडे ठेवायला लागतं बँकांना, त्याचा रेशो CRR. सो ह्या सगळ्या गोष्टीतून मनी सप्लाय कंट्रोल करून इन्फ्लेशन कंट्रोल करता येतं. दोन प्रकार बघितले आपण, गव्हर्नमेंट कडून घेतले जाणारे भारताच्या बाबतीत, ज्याला डिमांड मॅनेजमेंट ज्यातून करता येते, दॅट इज फिस्कल मेजर्स आणि मॉनिटरी मेजर्स. आलेत लक्षात तुमच्या? यस मॅम. सो इंडियामध्ये इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी काही डिमांड मॅनेजमेंट करण्याची मेजर्स घेतली गेली. एक फिस्कल मेजर्स होतं आणि दुसरं मॉनिटरी मेजर्स होती. सप्लाय मॅनेजमेंट करण्यासाठी असा विचार करा की मॅक्झिमम प्राइजेस फिक्सेशन झालं, म्हणजे आता MRP, कुठल्याही वस्तूला MRP असते, मॅक्झिमम प्राईस, सो ती तिथे असते. तुम्हाला त्याच्या तुलनेत तेवढ्याच किमतीला किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीला विकू शकता, त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकू शकत नाही. देन किंवा मिनिमम सपोर्ट प्राइजेस पण फिक्स करण्यात आल्या क्रॉपसाठी, की म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये कमी प्राइसला विकून. देन सिस्टीम ऑफ ड्युअल प्राइजेस, अंडर दिस पीपल बिलो द पॉवर्टी लाईन आर सप्लाईड इसेन्शियल गुड्स अँड सर्व्हिस ऍट हायली सबसाइडेड रेट अँड द रेट आर अलाउड टू परचेस ऍट हायर प्राइजेस फ्रॉम द ओपन मार्केट. सो जर तुम्ही बघितलं तर जिन्नसाच्या दुकानात जेव्हा आपण जातो जेवण जिन्नस घ्यायला रेशन दुकानावर, तेव्हा आपल्याला आपल्याकडे जसं कार्ड असेल त्याप्रमाणे रेटने मिळतं, आणि जेव्हा आपल्याकडे बिलो पॉवर्टी लाईन BPLच्या खाली असणारा लाईन असतं दारिद्र्य रेषेच्या खालचं, तेव्हा आपल्याला कमी पैशात आपल्याला जास्त धान्य मिळतं. आणि ह्याला ड्युअल प्राईस सिस्टीम असं म्हटलं जातं, त्यामुळे आपोआपच भाववाढीचे इम्पॅक्ट लोकांवर होणं कमी होतं. इन्क्रीज इन द सप्लाय ऑफ फूड ग्रेन्स, जास्तीत जास्त फूड ग्रेन्सचा सप्लाय करणं, त्याचं मॉडरेट प्राईजला
moderate price, used, this is used to moderate the price increase in the case of shortage. And then public distribution system, म्हणजे रेशन दुकान पुन्हा एकदा पीडीएस त्याला म्हटलं जातं, आणि गव्हर्नमेंट कडून ते प्रोव्हाइड केलं जातं. सो कुठेही फूड सिक्युरिटीला धोका नाही निर्माण झाला पाहिजे, लोकांना कमी पैशात अन्न मिळत राहिलं पाहिजे, चांगलं अन्न. आणि अदर काही मेजर्स होती 2000-2001 मध्ये केलेली, की अडॉप्टिंग ओपन जनरल लायसन्सिंग पॉलिसी, लायसन्सिंग इम्पोर्ट पॉलिसी फॉर इम्पोर्टिंग शुगर, पल्सेस, ऑइल एटसेट्रा, adjustment in trade and tariff policies in order to maintain competitiveness of Indian export, and reduction in excise duties to boost the domestic industrial production. So हे पाच मेजर्स होते जर तुम्ही बघितलं तर, ज्याच्यामुळे सप्लाय मॅनेजमेंट करून इन्फ्लेशन कंट्रोल करणं शक्य झालं किंवा शक्य होणार होतं. फिक्सेशन ऑफ मॅक्सिमम प्रायझेस, सिस्टम ऑफ ड्युअल प्रायझेस, इन्क्रीज इन द सप्लाय ऑफ फूड ग्रेन्स, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अँड अदर मेजर्स जी आपण बघितली. सो मला असं वाटतं की ही त्याच्या पुढचं जे आहे इन्फ्लेशनरी गॅप, ते आपण म्हणजे तुमचं लेक्चर हे 3 मिनिटांनी थांबणार आहे आणि आपल्याकडे अजून थोडासा वेळ बाकी आहे लेक्चरचा. सो मी आत्ता हे लेक्चर इथे कट करते आणि परत तुम्ही त्याच लिंकला जॉईन कराल का? आज आपण ह्याच्या पुढचा थोडासा पार्ट बघूया, चालेल तुम्हाला का? ओके मॅम. ओके मॅम. यस मॅम. आपण प्रयत्न करूया की आपण यातला पुढचा थोडा भाग कव्हर करू शकू, शक्य झालं तर लेसन कव्हर करू शकू. ओके, म्हणजे आपल्याला रिव्हिजनला सुरुवात करता येईल परीक्षेसाठी, चालेल तुम्हाला? यस मॅम. ओके. यस मॅम. ग्रेट. सो लेट मी कट द मीटिंग हियर अँड देन वी कॅन स्टार्ट. ओके, प्लीज जॉईन द लिंक अगेन.